लई लागले को आणि अरे आता तुला काय सांगू किती लागले ते चल 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 आय 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 रघू काकू ओ रघू काकू काकू रघू काकू ओ तू इकडे ये काय रे काय साबा काय झालं बॉम्बला एवढं मोठमोठ्याने काय रे काय झालं काकू मोकर पुदवलं ना अन्नाला अगो बया खरंच का काय कुठं काय त्याचं काय ऐकती ते खोट बोलत ते काय रे स्वाम्या काय झालं काकू आम्ही गेलतो तालुक्याला सोनाराच्या दुकानामध्ये पुन्हा घ्यायला अन्न सोनाराकडे काय काम आहे खायला जायचंय खायला अरे वा खायला जायचं का मग काय हरकत नाही काय तू माणूस काय झालं अण्णा आता ज्यादा बोलायचं नाही खाऊ खाऊ करायचे नाही सांगून ठेवतो तुम्ही असं मला काय काळजीच नाही अण्णा त्या दुकानात सोनाराच्या इथं लय प्रतिष्ठा आहे माझी आय 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 हा बर बर चालन 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 अण्णा काय हरकत नाही दुकान आले एकदम गप बसायचा पहिलं सांगून ठेवतो एकदम गप बसला इज्जत आहे माझी हळू हळू अण्णा अरे अण्णा हळू चल अण्णा चल हा चल 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 सांगितलेलं ध्यानात ठेवायचं राम 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 देवळात आला का काय नाही नाही अरे हे दुकान आहे माहिती सोनाराचं दुकान आहे बाबा चल चल या 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 राम 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 अगदी झाक आहे हा दुकान काय भारी हो हा लय भारी दुकान लय भारी काय घेणार चहा की कॉफी चहा कॉफी अण्णा चहा कॉफी नको आता मग सकाळी घेतली ना आपण आपण एक काम करू वडे जागा त्यांना वडे अरे नेस तर तुला खायचं अण्णा काय तुम्ही खायचं खायचं लावू गप नमस्कार या 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 ए विठ्ठल बघ रे त्यांना काय पाहिजे बघ बघ काय घेणार सोनं घेणार का चांदी चांदी अण्णा चांदी घेणार हो सोन्यासारखा माणूस सोनच घेणार ठीक आहे ठीक आहे ठीक बर मग सोनं किती ग्रॅम दाखवू किती ग्रॅम घेणार ग्रॅम आता ग्रॅम अण्णा ग्रॅम अहो अण्णा येते ग्रॅम वर काय बोलता किलोवर बोला किलोवर अरे असं लय किलो किलो नि जोरात बोलू नको का बर तर गप्रे धोका असतो बाबा चांगला टाऊक सापडला का तयारीत राहील बर 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 आम्ही पाहतो आम्ही पाहतो त्याच काय आहे भीशी चालू करावी असे म्हणतो मग तुमच्याकडं काही प्लॅन बिलॅन काही इस्टिमेट आहे का काय विचारायला आलो हा स्वप्नील त्यांना आपल्या स्कीम बद्दल जरा माहिती द्या थोडीशी बरोबर आमची 12 महिन्याची बरं महिन्याला इंटीग्रेम स्वरूपाचं भरलं तुम्ही हप्ते तुम्ही भरायचे 13 हप्ता बोनस राहील आणि 14 महिने तुम्हाला खरेदी भेटेल अरे असं म्हणजे 1 महिना ते भरणार चांगलं चांगले चांगले पैसे वाढतं ना महिन्याचे चांगली स्कीम आहे गावात नाही सांगायचं गप्पच बोंबल सुटाख्या गावामध्ये तोंड बंद ठेवायचं गावात घे हे घ्या अरे ही गावात गेल्यावर तू घे अरे अण्णा ते देत ते घे ना इथं मला पाहिजे खायचं पिशव्याच्या अरे थोडं तुला काही लिमिट बिमिट चला चल बरं येतो बरं 1 तारखेनंतर येतो मी तू मोर अण्णा पिशू सांभाळ चांगलं दुकान आहे मैडांचं म्हणजे लय भारी अण्णा बर सोनं बी चांगलंय मस्त त्यांचं नाव केवढं तालुक्यात नाव आपल्या चांगलंय चांगलंय हळू हळू अण्णा हळू चांगलं दुकान आहे चांगलं दुकान अण्णा 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 पोंगे 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 करीतो का बरं अण्णा अण्णा इथं भेळ भेळ भरी भेटली गावात घेऊ गावात गेल्यावर पाहू अहो इथं चांगली भेळ निस्ती खाऊ 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 अण्णा थांबा अण्णा थांबा अण्णा थांबा अहो थांबा 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 काय अहो केळं 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 घेऊ ना अरे पुढे घेऊ नंतर घेऊ ना केळं अण्णा नंतर घेऊ तो ऐक माझ केळं घेतले असते ना अण्णा अरे नंतर घेऊ गावात गेल्यावर हे बाई हे इथं चांगले वडे मिळतात पाय वडे पण ते देवारीची भेळ बी भारी आहे ना इथे वडे पोट भरून वडे खाय अरे हा हॉटेल जय शिवशंकर अरे 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 काय वडे लय भारी भेटतात ना इथे भारी ये माझ्या माग ये ते वडा रस्सा भेटतो तेच का ये 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 तिथे वडा पाव लय भारी भेटतो म्हणतात एवढ्याला वडा पाव पाव ना 10 रुपयाला हे याला 5.50 द्या एकदम अरे अण्णा एवढे 5.50 लय भारी वडा इथला चल बस बस तो बस तुम्ही खा ना वडा खा ना ये घे माझे घे तुला घे
अजून आणायला 10-12 काय तुला काय खायचं खाय तुम्ही का म्हणजे खात परत रस्त्याने भनभन करू नको तुम्ही का म्हणजे खात मी घेतो तू तुझं पहिलं आवर मग मी घेतो अण्णा हा बोल अजून वडा सांगा एक दोन अजून एकदम चार सांगू का चार आणा चार खाय अजून जरा जाम अन्न पैसे आहे ना आहे आहे अजून मागू का खाय तू खाय 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 चाल जरा सरळ अण्णा त्यांचे पैसे दे ना दिलं दिलं बिल दिलं आणि बाटल्या कशाला घेतले 10,000 रुपयाची एक मोकळी बाटली ती का म्हणून म्हटलं बरं चाल अण्णा मी काय म्हणतो वडे घ्या ना 2-4 बांधून आपल्या रस्त्याने खाय एवढ्या खाल्ले ना 22 धडे घेतले असते 2-4 वडे काय तुम्ही खाल्ले परत त्याला बांधून पाहिजे म्हणून चला आता गावाकडे सरळ अण्णा हो अण्णा इकडे इकडे या ना काय म्हणतो हो देवारीची भेळ लय फेमस आहे आता तुला भेळ खायची का नाही मला घरी जायची 22 वडापाव खाल्ले चाल घरी हो घेल थोडीशी भेळ चाल तुला गावात गेल्यावर देतो काय वडीचा काम चाल घरी तुम्हाला म्हटलं मला भेळ घेऊ द्या तर घेऊन जाऊ दे ना आईला तुला नेसत खायचं बो हो काय खायचं अण्णा माझ्या बायकोला भेळ आवडती एवढे बायकोला भेळ आवडती मग तिला खायचं होत ना अरे काय तू नुसतं खायचं 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 तुला दुसरं काही काम आहे का नाही आहे ना आणि मग अण्णा ते भिशीच काय हो अरे ते 12 हप्ते आपण भरायचं बर एक हप्ता ते भरणार अहो पण ते भिशीचे पैसे कोण कोण लावणार आहे गावातून अरे आपण बरोबर जमा करू अण्णा अण्णा थांबा ना कशाला हो थांबा थांबा मला जायचं पुढे थांबा 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 ना काही चालूच राहत कायम अण्णा अण्णा लय जोर थांबा थांबा काय तू माणूस आहे का एवढं खात कशाला एवढं अरे काय झालं काय पिशवीत हा पिशवीत काय कुठं काय पिशवीत काय नाही अरे सोनं कशाचं सोन अरे बाबा सोनं नाही त्याच्यात अरे काय नाही तू पाय बाबा त्याच्यात काय नाही रे सोनं नाही दादा सोनं अरे सोनं नाही कागद हे बाबा आयो अरे 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 मी काय केलं रे तुमचं अरे मी काय नाही केलं रे अरे मला मारू नका रे अरे सोनं नाही रे लवकर ये पोर मारी तुरा अरे बाबू अरे लवकर ये हे बाबू अरे मी काय बिघडवलं रे अरे माझ्याकडे सोनं हे सोन्या हे सोन्या अरे मी तुमचं काय बिघडवलं हे सोन्या आय 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 हे बाबू अरे नका मारू रे अरे मी तुमचं काय बिघडवलं हे सोन्या सोन्या आय 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 आता काय करू हे अरे अण्णा काय झालं अण्णा अरे कुठे गेलं तरी मला लय मारलं ते अण्णा उचायला गेलो अरे ते म्हणे सोनं आहे माझ्याकडे अण्णा लय मारलं अरे उठा उठा अण्णा उठा उठा अण्णा उठा अरे बाबू काय सोन्याने केलं रे अण्णा अण्णा हे अण्णा खरंच मारलं का रे काय बोलतो बाबा चल अरे 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 अण्णा हे बाबू अरे अण्णा तुम्ही ती सोन्याची पिशवी राहिली ना ते पिशवी मी मारू दे बाबा अरे त्याच्यामुळे लय मार घाल रे अण्णा टोपी टोपी घाला माझ्या चपलं कुठे चपलं आहे का चपलं आहे अण्णा इकडे चपलं आहे अरे 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 बाबू अण्णा घ्या चपला चपला घ्या अरे नेमका गेला रे तू अण्णा तुम्हाला गाडी चालवता येईल का मी चालू येईल बाबा हा चालू अण्णा खरंच मारलं का आता चेक करीतो का मी अरे 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 अण्णा काही खरं नाही रे द्यावालं चला तुला चेष्टा वाटते ती नाही नाही चल अण्णा लागलं का लय लय लागलं का अण्णा अरे आता तुला काय सांगू किती लागलं ते चल 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 रघु काकू ओ रघु काकू काकू रघु काकू ओ तू इकडे ये काय काय झालं काकू मोकर पुजवलं ना अण्णाला खरंच काय कुठं काय त्याच काय ऐकती ते खोट बोलत ते काय रे स्वामी काय झालं काकू आम्ही गेलो तालुक्याला सोनाराच्या दुकानामध्ये सोनं घ्यायला तिथे लोकांनी पाळत ठेवली आणि मोकर मी जरा गेलो होतो मोकर मारलो काका मुलं मारलो हो खरंच काय आलं ग बाई हात कोण कुठं हात लावू
निघाल का तुला अर्जंट काम नाही तर लय मोकळ राहतो तू. आता गावात जाऊन कोणाला सांगू नको बाबा, घबराय तो थोबड पण ठेव. जाय बाबा, कोणाला सांगू नको रे बाबा. हळू झोपा हळू झोपा. कुठं कुठं लागलंय तुम्हाला? हात तर कोणाला नाही दुखत आहे. हात तरी कुठं लावतो मला? सगळे अंगाला मार लागले. बाया बाया बाया, काय त्या भीतीचं पडलंय? माझा तर एक शब्द सहन करत नाही. आणि त्या भीती पाहिजे लोकांनी तर तुडावल तुम्हाला. मुस्कड पण कर तुझं आता. इथून पुढचं राजकारण आपल्याला तरुण पिढीलाच करावं लागणार. हे अण्णा भिन्न आता नाही विषय राहिलाय, जुळली झाली. पका भाऊ आपली लीडर. अण्णा अजिबात नादी नाही लागत. पका भाऊ ये बा, मी सगळं काय काय पका ते काय पका काय सोमनाथराव, अरे तुला कळलं का काय काय झालं? अण्णाला मोकर कुदवलं ना. अण्णा बरा तोडावला भाऊ तिच्या आईला. कमून आणला पण. अरे ते भिशीचं चाललं होतं ना, ती पिशी होती त्याच्याकडं. ते लोकांना वाटलं सोनं आणि मोकार कुदवलं मोठं. सोनं होतं का पिशी? अरे काय ते सोनं, ते भिशीचे कागद होते. कागदावर आणला, चांगली कबर दिली. आणि एक काम कर, आता आहे ना आम्हाला सांगितली पर्यंत ठीक आहे, पण आपल्याला खबर आहे का नाही? घराघरात गेली पाहिजे. अरे नाही, गावात नाही सांगायची. मग गावात नाही सांगायची. तू ऐक, मग ऐक, घराघरात सांग तिच्या आईला अण्णा कुदावले कळालं पाहिजे. पब्लिकला कळालंच पाहिजे. गावातले लोक काय म्हणतील त्या अण्णाला? तू मारू दे त्याचं काय. बाय, आपल्याला इथून पुढे आता निवडणुकीचं यायचं, त्याचं सगळं वारं चालू आहे. असे आता अण्णा आणला हे जर कळालं तर तू आमचा सगळ्यात मोठा कार्यकर्ता. अरे बापरे, मग तू कामाला लाग बरं. तू जा बस, चल जातो मी. हा तू जाय पाहिला. पण तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहे ना? अरे सगळे बरोबर. काय बरं, तुला खाला पियाला सगळं तुला सांगू का? त्यासाठी खास सांगू ती माग होणार. अरे अरे लक्षात राहील ना, याच्या आईला याला फक्त खायचं भेटलं का झालं याचं. याला आपण काय करू, 2-4 किलो मटण याच्यावर देऊन टाकू. हे असंच कामाचं आहे, लई लई कामाचं आहे. तुम्हाला कळलं का ते आपले दामोहन नाही ना, त्यांना आहे ना लय कुदवलं, लय मोकार कुदवलं. सांगू ना कुणाला बरं का? होय नाही. अहो तुम्हाला कळलं का आपले ते हे ना दामोहन, अहो त्यांना आहे ना मोकार कुदवलं. अगं ते आपले दामोहन आहे ना, त्यांना आहे ना मोकार कुदवलं. ते दामोहाल आहे ना मोकार कुदवलं. अरे इटकड इटकड लय चटका बसत. अरे कुठे चटका देऊ नको. काय झालं अण्णा? बापू साहेब लय रेटवलं वाटत. लय रेटवलं? कोणी सांगितलं तुम्हाला? ग्रामपंचायत मध्ये विषय चालू होता. सोमानी सांगितलं. सोमानी? हा, त्या आईला या सोमाच्या पर ग्राम पंचायत मध्ये पोहोचला. रेटवलं काय नव? नाही काय नाही किरकोळे. हाजी ते आपले दामो अण्णा आहे ना, त्यांना आहे ना त्या चोरांनी लय मारलं, मोकर कुदवलं. हा तुम्हाला कळलं ना? कोणाला सांगू नका बरं. हे आय 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 कोणी आयो लय चांगलं वाटत. लय चांगलं वाटत. काय सांगू बाबा तुला, येतो तो मी. त्या पोरांना वाटलं सोनं आहे माझ्याकडे बाबा. लय हल्ला रे बाबा. आय बर काय थोडस मारलं रे बाबा. काय नाही लई दुरटलं धरून गावात. आणि तुम्हाला कोणी सांगितलं? अहो आपली शेजारची पारुबाई ना तालुक्याला गेली होती. हा, आणि ती मला सांगत होती का एस टी कंडक्टरांनी सांगितलंय मला का दामो अण्णाला मोकार तुडवलंय धरून. त्या इला या स्वाम्याच्या त्या स्वाम्यापर कंडक्टर पर्यंत पोहोचला. आता घराघरात बोंब मारिला. हे भाऊसाहेब तुला कळलं का? अरे आपले दामो आणलाय ना, त्यांना मोकार कुदवलं. लय कुदवलं. सांगू नको कोणला. बरं काय सांगू नको कोणला. राम राम अण्णा. राम राम. कोणे पका? हा बोला अण्णा. कस काय तब्येत पाणी पार? आता लय काम झोपून राहा, झोपून राहा. काय तसं काय टेन्शनचं काही काम नाहीये. पण मला एक म्हणायचं म्हातारपणे असा चळ बरा वाटतो का? काय केलं बाबा मी? आता काय केलं पा, काय केलं? अहो एका बाईची छेड काढली म्हणून आणलंय मामूर.
अगं तसं काही नाही, तुला कोणी सांगितलं? सगळ्या ग्रामपंचायतीत ती चर्चा चालू आहे. तो सोमनाथरावने आम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगितलं का ह्या माणसानं बाईची छेड काढली म्हणून कुत्र्याला सारखं आणला. आपल्याला नाही पटलं भाऊ, आपल्याला नाही पटली. आईला त्या सोमाच्या अख्ख्या गावात केलं रे बाबा. हा केलं रे बाबा. बाबा बाबा असं आहे, तुम्ही लक्ष ठेव भाऊ, आपल्याला नाही पटती. अरे चांगलं नाही, चांगलं नाही, आपल्याला नाही पटेली. अरे बाबा तसं काही नाही रे दादा. आय 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 आय